अरे वा, आलात सर्वजण. मला एक सांगा, तुम्ही आई बरोबर कधी बाजारात गेला आहात? काय काय असतं बाजारात? वेगवेगळ्या फळांची दुकानं असतात, कपड्यांची दुकानं असतात, बरोबर. मग तुम्हाला सफरचंद घ्यायचंय, सफरचंद वाला तुम्हाला सफरचंद कसे देतो? 1 किलो, 1/2 किलो. तुम्ही चिकू घ्यायला गेला, चिकू वाला पण तुम्हाला 1 किलो द्या, 1/2 किलो द्या. पेरू घेतला तरी पण किलो मध्ये मिळणार. पण तुम्ही कधी बाजारात केळे घेतले आहेत? केळेवाला केळे किलोवर देतो का? नाही, केळेवाला केळे आपल्याला डझनावर देतो. चला, एका डझनला 40 रुपये, 30 रुपये. मग तुम्हाला एक डझन म्हणजे काय हे माहित झालं असेल, बरोबर. एक डझन म्हणजे 12 केळे. एका डझनामध्ये कुठल्याही वस्तू 12 असतात, बरोबर. बघा, विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपण 8 डझन केळी आणली. किती केळी आणली? 8 डझन. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मी वाटणार आहे, पण 8 डझन केळी वाटण्यासाठी आपल्याजवळ एकूण केळी किती हे आपल्याला माहित पाहिजे, बरोबर. चला तर मग, 8 डझन म्हणजे किती केळी हे आपण प्रथम बघूया. म्हणजे यासाठी आपल्याला काय करावं लागणार? 12 आणि 8 यांचा गुणाकार करावा लागणार, कारण 1 डझन म्हणजे 12 केळी. 1 डझन म्हणजे 12 केळी. अशा आपल्याजवळ किती डझन केळी आणले आपण? 8 डझन केळी आणल्यात, बरोबर. म्हणजे आपण 8 आणि 12 या दोन संख्येचा गुणाकार करणार आहोत. म्हणजेच तुम्हाला 8 चा पाढा माहिती पाहिजे. पण तुम्हाला 8 चा पाढा माहित नाही, तरी आपण अगदी सोप्या पद्धतीने गुणाकार करण्यासाठी एक नवीन पद्धतीचा वापर कसा करतात ते बघणार आहोत. ती पद्धत आहे चौकट पद्धत. चौकट पद्धत मध्ये आपण फळ्यावरती आपल्या वहीमध्ये अशी चौकट करणार, त्यानंतर आपण 12 या अंकाची फोड करणार. 12 मध्ये 1 हा दशक स्थानी आहे. 1 दशक म्हणजे किती? 10. 1 दशक म्हणजे 10. व्हेरी गुड. 2 कोणाच्या घरात आहे? 2 हा एककाच्या घरात आहे, म्हणून आपण तिथे लिहिणार 2. कोणती क्रिया करणार आपण? गुणाकाराची क्रिया करणार. कितीने गुणाकार करणार? आपला जो किती केळी आहे? 8 डझन, बरोबर. चला तर मग आता बघूया, 8 डझन, 8 × 10. 8 अंक आपण 10 वेळेस घेतला, म्हणजे 8 अंकाची 10 वेळेस आपण बेरीज केली. 8 × 10 = 80. किती उत्तर आलं? 80. 8 अंकाची आपण 2 बेरीज केली, 8 × 2 = 16. किती उत्तर आलं? 16, बरोबर. आता आपलं उत्तर गुणाकार पूर्ण झाला का? नाही, अजून आपला गुणाकार पूर्ण झालेला नाही. गुणाकार पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला 80 आणि 16 या दोन्ही संख्यांची बेरीज करावी लागेल. 80 अधिक 16. तुम्हाला बेरीज करायला शिकवलंय मी, बेरीज करायला येते ना. चला तर मग, अगोदर आपण कोणाची बेरीज करणार? एकक 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 0 आणि 6 यांची बेरीज किती आली? 6. आता आपण कोणाची बेरीज करणार? दशकाच्या घरात. 8 दशक आणि 1 दशक, 8 आणि 1 = 9. 9 दशक 6 म्हणजे किती झाले? 96. म्हणजेच आपण 8 डझन केळी आणल्या, तर आपल्याजवळ एकूण केळी किती झाल्या? एकूण केळी झाल्या 96. किती केळी झाल्या? 96. याच प्रकारे आपण डझन मध्ये ज्या ज्या वस्तू घेतो त्यावेळेस आपल्याला 1 डझन म्हणजे किती हे जर माहित असेल, तर आपण कुठल्याही संख्येचा गुणाकार अगदी सहज करू शकतो.